नमस्कार, गृहिणी स्पेशल पुणेकर मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीची फळसाची आंबी। चला तर आपण आता साहित्य पाहूया। साहित्यामध्ये आपण घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, सुके खोबरे, कोथिंबीर, लसूण एक गड्डी, लसूण थोडेसे आले। मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे काळा घरगुती पद्धतीचा मसाला, चवीनुसार मीठ, कलर येण्यासाठी थोडीशी हळद, फोडणीसाठी मोहरी, जिरे आणि आमटी मिळून येण्यासाठी फुटाणे आणि एवरेटचा मसाला। चला आता चालू करून घेऊया। ही लोखंडी कढई घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये मसाला छान भाजला जातो आणि लोखंडी कढई मध्ये केलेले पदार्थ चांगले असतात शरीरासाठी। कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकून घेऊया। ह्या आमटीसाठी आपण आता मसाला भाजून घेऊया। तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये आपण खोबरे टाकून घेऊया। खोबरे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। पाहू शकता आता खोबरे लाल झालेले आहे। आपण दुसऱ्या ताटामध्ये खोबरं काढून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये फुटाणे टाकून घेऊया। फुटाणे लाल झाल्याच्या नंतर ते ताटामध्ये काढून घेऊया। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा बारीक उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा लाल होत नाही तोपर्यंत छान त्याची भाजून घ्यायचा। सारखे हलवत जायचे कांद्याला। त्याच्यामध्ये थोडेसे तेल लागत आहे, थोडेसे तेल टाकून घेऊ आपण कांदा भाजण्यासाठी। हा आता कांद्याला कलर यायला लागलेला आहे। कांदा जर कच्चा राहिला तर आमटीला चव लागत नाही, त्याच्यासाठी कांदा लाल पूर्णपणे लाल होऊ द्यायचा। कांद्याला कलर आलेला आहे त्याच्यामध्ये आपण हा कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत कांद्यामध्ये परतून राहायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचे। त्यानंतर ही कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि खूप छान परतत राहायचे।
आता हे हा मसाला भाजून झालेला आहे, हा थंड होईपर्यंत ठेवायचा 5 ते 10 मिनिट। त्यानंतर हे मिक्सरवरती आपण बारीक करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर खोबरे आणि हे भाजून घेतलेले फुटाणे जे आहेत ते बारीक करून घेऊया। त्यानंतर हा मसाला बारीक करूया। चला तर आता आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊया। हे बारीक झालेले आहे पहा। आता हे एका ह्याच्यामध्ये काढून घेऊया भांड्यामध्ये, आणि हा जो भाजून घेतलेला कांदा टोमॅटोचा मसाला तो आहे तो वाटून घेऊया। हा मसाला याच्यामध्ये थोडेसे पाणी घालूया वाटण्यासाठी। येथे आपला मसाला वाटून झालेला आहे। पाहू शकता आपण किती छान मसाला वाटलेला आहे। आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया। आपण आता पातेला गरम करायला ठेवूया। पातेला गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आणि त्याच्यानंतर 1/2 चमचा असा 1.5 चमचा तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडण्याचा आवाज येत असा, मोहरी तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया। जिरे टाकल्याच्या नंतर हा जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे हा तेलामध्ये टाकून घेऊया। आणि याला छान परतत राहायचं, ह्या मसाल्याला परतत राहायचं। जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतत राहायचा। मसाला छान परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया। एक मसाला 5 मिनिट परतू द्यायचा। पहा आता मसाला भाजत आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया। एक छोटा चमचा हळद आणि घरगुती बनवलेला हा काळा मसाला 2 चमचे। आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण हा एव्हरेस्टचा मसाला चवीसाठी थोडासा टाकून घ्यायचा, आपल्याला जसा आवडत असेल तसा अंदाजे। त्यानंतर हे छान हलवायचे। अजून मसाला तयार झालेला नाही त्यामुळे ह्याला थोडेसे परतत राहायचे। पहा आपण हा मसाला छान परतलेला आहे। पाहू शकता आपण त्याच्यामध्ये हे खोबरे आणि फुटाण्याचे जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचे, त्यामुळे आमटी मिळून येण्यास मदत होते आणि आमटी घट्टसर बनते। त्यानंतर हे छान हलवत राहायचे। त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार 1 मोठा चमचा मीठ टाकून घेऊया। आणि आमटीमध्ये कधीच थंड पाणी घालायचे नाही, कारण आमटीला चव येत नाही। थंड पाण्याने भाज्यांना कुठल्याच चव येत नाही, त्याच्यासाठी पाणी हे उकळून गरम केलेले पाणी घ्यायचे आणि ते पाणी आपण जो मसाला वाटलेला आहे त्या भांड्यात ओतून घ्यायचे थोडेसे, कारण तो मसाला वाया गेला नाही पाहिजे। आणि हे पाणी ह्या आमटीमध्ये टाकून घ्यायचे।
त्यानंतर आपल्याला जेवढी आमटी हवी आहे त्यानुसार पाणी ओतून घ्यायचे। अंदाज पाहायचा किती लागतं किती लागत नाही त्यानुसार पाणी ओतायचे। त्यानंतर याला छान उकळी येऊ द्यायची। हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे, गॅस मंद करायचा आणि 10 मिनिटे छान शिजू द्यायचे। पाहू शकता आपण आमटीला आता उकळी आलेली आहे। आमटी आपण आता खाण्यासाठी सर्व करूया। चला तर आमटी आता सर्व करूया। पहा आता आमटी आपण सर्व केलेली आहे, त्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया। आणि ही आमटी खायला खूप छान लागते। ज्यावेळेला आपण ताटामध्ये वाढून घेतो त्यावेळेला ही आमटी घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण फरसाण घालायचे आणि भाकरीसोबत खायची। माझ्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा कशा आहेत रेसिपी। धन्यवाद।